कॅसिनो चमचमती दुनिया इथले दारूचे ग्लास चमकत असतात इथल्या लोकांच्या अंगावरचे कपडे चमकत असतात इथं श्रीमंती चमकते पैसा चमकतो पण सगळ्यात खतरनाक विषय म्हणजे इथं नशीब चमकत आकड्यांच्या जीवावर कॅसिनोची ही चमक बघायची म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतं गोवा गोव्यातल्या समुद्रात जाऊन दौलत जादा केलेली किंवा के मग नुसतंच काठावर बसून गुणाकार केलेली दोन्ही टाईपची गाभडी आपल्याला माहिती असतात हे कॅसिनोचं फॅड महाराष्ट्रात येणार अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी झाली होती कॅसिनो सुरू करायची परवानगी द्यायची मागणी करत कुणी न्यायालयात गेलं की या चर्चांना बळी यायचंच पण राज्य सरकारनं घेतलेल्या नव्या निर्णयात एकोणीशे शहात्तर पासून अस्तित्वात असलेला महाराष्ट्र कॅसिनो कायदाच रद्द केला आहे त्यामुळं आता महाराष्ट्रात कॅसिनो सुरू होणार नाहीत कॅसिनो नावाची चमचमती दुनिया नसली म्हणून काय नशीब चमकायचं आणि डुबायचं राहत नसतंय कारण या चमचमत्या दोन्ही इतकीच एक पॉवरफुल गोष्ट आपल्याकडं फेमस आहे मटका ओपन क्लोज डे नाईट मेंढी चिठ्ठी पाना आणि जॅकपॉट हे आकड्यांच्या भाषेतले शब्द कधी ना कधी आपल्या कानावर पडलेले असतात नसतील पडले तर एस टी स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवर गुलाबी पिवळे कागद आणि आकड्यांचे तक्ते पाहिलेले असतात समजत तेही नसेल तर वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या दंतकथा ऐकलेल्या असतात शून्य ते नऊ या आकड्यात घुमणाऱ्या या मटक्याच्या दुनियेची भाषा कशी असते मटका काय असतो पाहूयात या व्हिडिओ मधून मटक्याची सुरुवात झाली न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज मधून फुटणाऱ्या आकड्यांमधून न्यूयॉर्कचा कॉटन बाजार उघडतानाचा जो दर असायचा त्याचा शेवटचा आकडा ओपनला आणि बाजार बंद होताना जो दर असायचा त्याचा शेवटचा आकडा क्लोजला असे अंदाज लावले जायचे आणि त्यावर मटका खेळला जायचा मटका सुरू केल्याचं क्रेडिट जातं कल्याण भगतला वरळी भागात किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या भगतनं न्यूयॉर्क कॉटन बाजारातल्या भावावर नऊ पट पैसे रिटर्न द्यायच्या स्कीमवर मटका सुरू केला असं सांगतात पुढे न्यूयॉर्क कॉटन बाजारानं आपली दर काढायची प्रक्रिया बदलल्यानं मटक्याचे आकडे काढायची सिस्टीमही बदलली कल्याण भगत हा धंदा लपून छपून करत असला तरी मटक्याला ग्लॅमर मिळवून दिलं ते कधी काळी त्याच्याच अंडर काम करणाऱ्या रतन खत्रीनं खत्रीनं स्वतःचा मटका सुरू केला नऊ ते नव्याण्णव पट रिटर्न द्यायला लागला कापसाचे भाव येणं बंद झालं तेव्हा त्यानं आकडा काढायच्या वेगवेगळ्या पद्धती आणल्या त्यानं आणलेली पत्त्यांची पद्धत ठरली आणि त्यानंतर नक्की झाली मटक्याची भाषा पत्त्यांच्या कॅटमधल्या बावन्न पानांपैकी प्रत्येक रंगाची गुल्ल्या राणी आणि बादशा अशी बारा पानं साईडला काढले जातात ज्याला म्हणतात भाऊली बाजूला काढणं मग उरतात एक्का ते दस्सी अशी प्रत्येक रंगाची दहा पान या दहा पानांना सेपरेट कोड वर्ड असतात एक्क्याला एक्का दुर्रेला दुवा तिर्रेला तिया चौक्याला चॉकलेट किंवा चौवा पंजाला काँग्रेस छगत सत्याला लंगडा आठ्याला आठा नवव्याला नैला दस्सीला मेंढी किंवा जिलेबी आता हे कोड वर्ड भागानुसार बदलत राहतात या पत्त्यांमधूनच निघतात मटक्याचे आकडे या चाळीस पत्त्यांमधून तीन पत्ते उघडले जातात ते कसे आले तरी ते एक दोन तीन अशा चढत्या क्रमात लावून घेतल्या जातात म्हणजे समजा सत्ता एक्का आणि पंजा अशी पानं आली तर ती लावताना एक्का पंजा आणि सत्ता अशीच लावली जातात मग एक अधिक पाच अधिक सात अशी टोटल मारली की आकडा येतो तेरा या बिरजेतला शेवटचा आकडा तीन असतो त्यामुळे ओपनचा आकडा फुटतो तीन या आकडा फुटण्याला खबर आली असं म्हणतात ओपनची खबर आली की काही वेळानं क्लोजची खबर येते क्लोजसाठी पण तीन पत्त्या निघतात समजा क्लोज ला दुर्री चौवा आणि छक्का निघाला तर टोटल येते बारा आणि आकडा फुटतो दोन ओपनच्या आणि क्लोजची खबर आल्यावर पुढच्या तीन मिनिटात जगभरात पोहोचते हे तीन मिनिटांचं गणित इंटरनेट आणि मोबाईल यायच्या आधीपासूनच ओपन किंवा क्लोजचा आकडा लागला तर एका रुपयाला नऊ रुपये मिळतात जर समजा ओपन आणि क्लोज दोन्हीचे आकडे लागले तर जोड, लागली जोड लागले असं म्हणतात जोड लागल्याचे एका रुपयाला नव्वद रुपये मिळतात ओपन आणि क्लोजच्या खबरा येण्यात वेळ असण्यामागे लॉजिक आहे जर एखादा ओपनच्या आकड्यात हरला असेल तर क्लोज ला पैसे लावून त्याला भरपाई करायचा चान्स देण्यात येतो ओपन क्लोज आणि जोडचा पुढचा विषय असतो पाना पाना लावताना ओपन किंवा क्लोज ला कुठले तीन आकडे येतील ह्याच्यावर डाव खेळायचा या पाण्यात पण वेगवेगळे वेग प्रकार असतात सिंगल पाण्यात तिन्ही आकडे वेगळे वेग असतात वेग 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 उदाहरणार्थ एक्का पंजा सत्ता सिंगल पाना लागला तर एका रुपयाला एकशे वीस रुपये मिळू शकतात हा एक गोष्ट क्लिअर करतो हे भाव ठिकाणानुसार बदलूही शकतात डबल पाण्यात दोन आकडे सेम असतात उदाहरणार्थ एक्का पंजा पंजा डबल पाण्याला रुपयाला दोनशे रुपये निघतात मग येतो ट्रिपल पाना या तिन्ही आकडे सारख्या असतात उदाहरणार्थ तीन एक्के ट्रिपल पाण्याला रुपयाला पाचशे रुपये भाव मिळतो मग नंबर लागतो सायकल पाण्याचा हा थोडा किचकट विषय असतो याच्यात कुठलीही पाच पानं लावायची असतात समजा एक दोन तीन चार पाच लावले तर एक दोन तीन एक दोन चार एक दोन पाच एक तीन चार एक तीन पाच एक चार पाच दोन तीन चार दोन तीन पाच दोन चार पाच तीन चार पाच अशी दहा पाने तयार होतात त्या पाण्यांमधला कोणताही एक पाना लागला तर पाना पाच झाला असं म्हणतात सायकल पाना लावताना एकीत किंवा बेकीत म्हणजे समविषमाकडे लावायचे असतात असंही सांगितलं जातं या पाण्यात आणखी दोन प्रकार असतात गुणिले पाना आणि जॅकपॉट गुणिले पाण्यात ओपन आणि क्लोजच्या आकड्यांची बेरीज लावायची असते म्हणजे ओपनचा आकडा तीन आणि क्लोजचा आकडा दोन अशी बत्तीस ची ब्रॅकेट तयार होते लावणाऱ्यानं बत्तीस चा गुणिले पाना लावला असेल आणि बत्तीसचा चा आकडा आला असेल तर त्याचा गुणिले पाना पाच झाला असं म्हणतात गुणिले पाना पाच झाला तर रुपयाला आठशे रुपये भाव मिळतो ब्रॅकेटमध्ये शून्य शून्य म्हणजेच डबल मेंढी पासून नव्याण्णव म्हणजेच दोन नैल्यांपर्यंत कुठलाही आकडा लावता येतो हा डबल आकडा लागलाच तर गेम आली किंवा गेम झाली असं म्हणलं जात पण सगळ्यात मोठा विषय असतो तो, तो जॅकपॉटचा ओपन आणि क्लोज लावलेले दोन्ही पाने लागले तर जॅकपॉट लागला असं म्हणतात जिथं रुपयाला दहा हजारापर्यंत रिटर्न मिळतात असंही सांगितलं जातं या नंतरचा पार्ट येतो कट गेमचा समजा एक्का एक आणि छक्का असे आकडे लावले असले तर आकडे सोळा किंवा एकसष्ट असे लागलेले असतात त्यानंतर विषय येतो लढ लागण्याचा एखाद्याचं नशीब लयच जोरावर तर त्याची जोरा लढ लागू शकते म्हणजे बघा कल्याणचे ओपन क्लोज चे आकडे लावले असतील तीन आणि दोन आणि नंतर उघडणाऱ्या मुंबई बाजाराचे ओपन क्लोजचे आकडे लावले असतील पाच आणि सहा मग दोन्ही बाजारांनंतर तीन दोन पाच सहा असे आकडे आले तर लढ लागली म्हणतात एका पाठोपाठ उघडणारे दोन बाजार घेऊन लढीचे आकडे लावता येतात ज्याला पंचवीस पैशाला शंभर रुपये भाव मिळतो असंही सांगण्यात येतं आणखी एक खतरनाक ट्रिप असते ती म्हणजे लाल घरांची तुम्ही मटक्याचे चार्ट बघितले तर त्यावर काही लाल आकडे दिसते हे असतात लाल घर मटक्यात शून्य ते नऊ या प्रत्येक अंकाचं एक कड घर धरलं जात शून्य ते पाच नऊ ते चार एक ते सहा असे पाच अंक वाढवून आलेले आकडे त्या त्या घराचं कड घर असतं शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य पाच पाच एक एक सहा सहा एक सहा सहा या आकड्यांना लाल घर म्हणलं जात पण लाल घर लागण्याचं प्रमाण कमी असते त्यामुळे अट्टल खेळणाराही लाल घराचा आकडा खेळायला कचरतात मटक्याच्या बाजाराची ही वेगळी भाषा असते मटक्याचा धंदा करणारा नफा तोटा किती होईल याचा अंदाज लावतो ज्याला लेवल काढणं असं म्हणतात तर काही जण जितका धंदा परवडतो तेवढा करून बाकीचा आपल्या वरच्या माणसाकडे देतात याला म्हणतात खायला परवडणं जेवढा धंदा खायला परवडतो त्याला धंदा आठ ठेवणं असं म्हणतात आणि जेवढा खायला परवडत नाही त्याला धंदा बाहेर काढणं काही काही ठिकाणी फुलभाव ही कन्सेप्ट पण जोरात चालते साधारणपणे मटक्यात रुपयाला नऊ रुपये देऊन एक रुपया खातात पण फुलभावात रुपयाला दहा रुपये मिळतात हे फुलभावाचं गणित रुपयाचं वाटत असलं तरी जॅकपोटला बाजार भावात दहा हजार मिळत असले तर फुल भावात पंधरा हजार मिळतात या विषयातली आणखी खासियत म्हणजे ठिकाण बदललं की भाषा बदलते कोकण मुंबई पट्ट्यात खायला परवडणं हा शब्द असेल तर अमरावतीत त्यालाच खायावळी म्हणतात विदर्भ मराठवाड्याच्या पट्ट्यात डबल आणि ट्रिपल पाण्याचं नामकरण ज्यूट आणि परेल असोत डे मधूर नाईट मधूर वरळी बाजार टाइम बाजार डे मिलन तारा मुंबई डे राजधानी डे बालाजी किंग डे कल्याण अशा बऱ्याच नावांनी हे मटका बाजार फेमस आहेत मटक्यामुळे फक्त मटका खेळणारे आणि चालवणारेच गब्बर झालेत अशातली गोष्ट नाही तर मटका कसा खेळायचा हे शिकवणाऱ्यांनीही मजबूत पैसा छापला रतन खत्रीनं तर पेपरवाल्यांना हाताशी धरलं कुठला आकडा लागायचे चान्सेस जास्त आहेत याची टीप द्यायला पेपरमध्ये शुभांक छापून यायला लागले हळूहळू त्यांची जागा पॅनल चार्टने घेतली आणि चार दिवसांनी कुठला आकडा येणार ज्याला टन किंवा बोगी म्हणतात त्याचाही अंदाज येऊ लागला बऱ्याचदा हे आकडे लागायचे तर बऱ्याचदा फसायचे हे पेपर मधल्या आकड्यांची क्रेज इतकी खतरनाक पसरली होती कि कित्येक लोक फक्त या आकड्यांसाठी पेपर विकत घ्यायचे पण आकडा काढायचं प्रत्येकाचं लॉजिक वेगळं होतं हा सगळा खेळ अंदाजाचा वाटत असला तरी यात लॉजिक शोधून कागदावर आकडेमोड मांडणारे आणि ती खरी ठरवून दाखवणारे आकडे तज्ज्ञ मटक्यामुळेच घडले एक किस्सा असाही सांगितला जातो की एका फेमस पेपरच्या व्यंगचित्रात किती रेगा किंवा किती पात्र आहेत त्यांची बेरीज करून लोक आकडा लावायचे हा आकडा जेव्हा बसायला लागला तेव्हा व्यंगचित्रकाराला आकडा ओळखण्याची कला शिकवण्यासाठी फोन यायला लागले होते लोक आपल्या आजूबाजूच्या म्हाताऱ्यांना मित्रांना पडलेल्या स्वप्नाचा अर्थ काढूनही आकडा लावायचा म्हणजे स्वप्नात साप दिसला तर सत्ता लावायचा पण साप एकटाच असेल तर जोड लावायची नाही जिवंत माणूस दिसला तर एक्का आणि लग्नाच्या वयातली मुलगी दिसली तर नाहीला अशी गुंतागुंतीची गणित गावानुसार बदलायची आणि अनेकदा लागायची मटक्याच्या अड्ड्यावर धाडी पडतात अड्डे बंद होतात आणि पुन्हा सुरू होतात पण मटक्यावर एक समांतर अर्थव्यवस्था सुरू असते हे सत्य कोणालाच नाकारता येत नाही लॉकडाऊन मध्ये जितका त्रास वाईन शॉप बंद झाल्याचा झाला नव्हता त्याच्यात डबल गणित मटका बंद होण्यामुळे बिघडली होती कल्याण भगत मटक्यात चिठ्ठ्या टाकायचा आणि त्यातून आकडे काढायचा ही मटक्याची जगमान्य थेरी कल्याण भगतच्या पोराला तेवढी मान्य नाही त्याचं म्हणणं होतं लोक मडक्यातून चिट्ट्या काढायचे ते बघून माझ्या बापानं या धंद्याला मटका हे नाव ठेवलं तर पत्ते काढून नशीब फिरवणाऱ्या रतन खत्रीच्या बाबतीत असं सांगतात की रतन खत्रीला पकडल्यावर धावून येणारे वकील राम जेठमलानी युक्तिवाद करायचे की पत्त्यांच्या कॅटमधून पत्ते काढून ते उपडे टाकणं हा काही गुन्हा नाही मग एखाद्या माणसानं उपडे टाकलेल्या पत्त्यांवर इतर लोक पैसे लावतात यात त्या माणसाचा काय गुन्हा या युक्तिवादावर खत्री सुटायचा आणि ओपन क्लोज ची गणित पुन्हा नव्यानं नव्या लागायचे एक मात्र आहे या मटक्यानं जितके संसार बसवले त्याच्या कित्येक पट उद्ध्वस्त केले रंकाचे राव किती केले माहित नाही पण रावाचे रंक मात्र अनेक झाले याचा नाद आयुष्याचं काय करू शकतो हे सोप्या भाषेत सांगायचं तर जेवायला बसायच्या वेळेस ओपनचा आकडा फुटायचा जो लागला नाही की जेवण जायचं नाही आणि झोपायच्या वेळी क्लोथचा आकडा फुटायचा जो लागला नाही झोप लागायची नाही थोडक्यात ओपन खाऊ देत नाही आणि क्लोज झोपू देत नाही आणि या आकड्यांच्या नादापै निष्ठून जातं आकड्यांपेक्षा जास्त किमतीचं आयुष्य